नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती मी आर एस कागणे आपले स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार एकवीस बावीस सालाचा बी ए एम एस या वैद्यकीय पदवीचा मग ते गव्हर्मेंट कॉलेज असो गव्हर्नमेंट ॲडेड असो अथवा प्रायवेट कॉलेज असो या कॉलेजचा कॅटेगरी वाईज म्हणजे एस सी एस टी विजय एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी ई डब्ल्यू एस ओपन आणि दिव्यांग या सर्व कॅटेगरीचा लोएस्ट ऑफ किती होता याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत कॅटेगरी वाईज आपण ही माहिती पाहणार आहोत शेवटचा विद्यार्थी कॅटेगरी वाईज कोणत्या कॉलेजला किती मार्काचा आणि कोणत्या ऑल इंडिया रँकवरती लागलेला होता चला तर आपण बघूयात सर्वप्रथम गव्हर्नमेंट बी एम एस आणि ॲडेड कॉलेजेस जे काही आहेत जवळपास एकवीस कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट ॲडेड आणि गव्हर्मेंट कॉलेजेस आता ह्या कॉलेजमध्ये सर्वप्रथम आपण एस सी कॅटेगरीचा जर या ठिकाणी रँक बघितला लोएस्ट रँक हा तर कॉलेज अष्टांग कॉलेज पुणे एकतीस झिरो सात या कॉलेजचा क्रमांक आहे आणि या शेवटच्या विद्यार्थ्याचा प्रवेश घेतलेल्या शेवटच्या विद्यार्थ्याचे चा, चारशे वीस मार्क्स होते आणि ऑल इंडिया जो रँक होता तो एक लाख सहासष्ट हजार आठशे चौदा अशा प्रकारचा होता त्यानंतर एस टी कॅन्डिडेट्स जर आपण बघितला तर, तर दोनशे ऐंशी मार्क्सवरती आणि त्याचा ऑल इंडिया रँक होता तीन लाख ऐंशी हजार आठशे तीन आणि तो विद्यार्थी जो कोणत्या कॉलेजला लागलेला होता सर आपण बघितलं तर एस सी एम वैद्यकीय महाविद्यालय जे आहे साताऱ्याचं त्या साताऱ्याच्या कॉलेजला हा विद्यार्थी लागलेला होता एस टी कॉलेजचा दोनशे ऐंशी मार्कावरती आपण व्ही एन टी जर बघितली ही कॅटेगरी व्ही एन टीला फक्त चारशे चाळीस मार्क्सवरती शेवटचा विद्यार्थी लागलेला होता एक लाख चौवेचाळीस हजार शून्य सत्त्याऐंशी हा ऑल इंडिया रँक होता त्या विद्यार्थ्याचा आणि कॉलेजचं नाव होतं एस एम कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज नागपूर ज्या कॉलेजचा जो कोड आहे तो आहे बत्तीस तेहतीस अशा प्रकारचा कोड आहे त्याला श्री आयुर्वेदिक महाविद्यालय हनुमान नगर नागपूर असं म्हटलेलं आहे असा त्याचा पत्ता आहे आता यानंतर एन टी बी या कॅटेगरीचा जर आपण लोएस्ट ऑफ बघितला तर कॉलेजला विद्यार्थी लागलेला त्या कॉलेजचा जो क्रमांक आहे एकतीस वीस हा त्या कॉलेजचा क्रमांक आहे गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेदिक महाविद्यालय विश्रामबाग माळीवाडा अहमदनगर हे गुन्हे कॉलेज आहे आणि एन टी बीचा चारशे वीस मार्कावरचा विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेला होता आणि ऑल इंडिया रँक होता एक लाख सदुसष्ट हजार एकशे सत्याऐंशी एन टी सी या कॅटेगरीचं आपण उदाहरण बघूया एन टी सी या कॅटेगरीचा सगळ्यात शेवटचा विद्यार्थी लागला होता बत्तीस पस्तीस हे कॉलेजचं क्रमांक आहे आणि त्या कॉलेजचं नाव आहे श्री गुरुदेव आयुर्वेदिक कॉलेज मोजरी अमरावती या कॉलेजला एन टी सीचा एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे नव्याण्णव ऑल इंडिया रँक असलेला आणि नीटमध्ये चारशे बेचाळीस मार्क्स होते एन टी डीचं आपण उदाहरण जर बघितलं तर एन टी डीच्या उदाहरणामध्ये आपण जर पाहिलं तर चारशे एक्केचाळीस मार्क्स असलेला लोएस्ट म्हणजे कमी मार्क्स असलेला विद्यार्थी त्या ठिकाणी लागलेला होता ऑल इंडिया रँक होता एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे अडुसष्ट आणि कॉलेजचं नाव आहे कॉलेजचा क्रमांक जो होता बत्तीस एकोणचाळीस डी एम एम आयुर्वेदिक महाविद्यालय शिवाजीनगर आरणी रोड यवतमाळ या कॉलेजला एन टी डीचा चारशे एक्केचाळीसवरचा गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज जे आहे तिथे लागलेला होता त्यानंतर ओबीसीचा जर कटाप आपण बघितला तर कॉलेज जे काही आहे ते बत्तीस छत्तीस असा त्या कॉलेजचा क्रमांक आहे आणि ते कॉलेज आहे विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय धन्वंतरी नगर अमरावती या कॉलेजला ओ बी सीचा चारशे पस्तीस मार्क्स असलेला विद्यार्थी लागला होता आणि ऑल इंडिया रँक होता एक लाख अठ्ठावीस हजार तीनशे पंचवीस आपण ई डब्ल्यू एसचं जर उदाहरण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर ई डब्ल्यू एसचा विद्यार्थी जो लागलेला होता चारशे त्रेपन्न मार्कावरती लागलेला होता आणि त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता एक लाख एकोणतीस हजार सातशे एकसष्ट अशा प्रकारचा ऑल इंडिया रँक होता आणि तो लागलेला होता के uh, टी आर ए बोराडी शिरपूर धुळे या ठिकाणच्या ह्या कॉलेजला तो लागलेला होता त्या कॉलेजचा कोड आहे एकतीस एकोणतीस एकतीस एकोणतीस जे की रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालय बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे अशा प्रकारचा आहे ते त्यानंतर ओपनचा कटाप जर आपण बघितला तर चारशे सत्तेचाळीस मार्क्स असलेला विद्यार्थी ओपनचा गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीस बावीसला तो बी एम एसला गव्हर्मेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेडला लागलेला होता त्याचा ऑल इंडिया रँक होता एक लाख छत्तीस हजार दोनशे सतरा आणि कॉलेज जे जे कोड आहे तो एकतीस एकोणतीस एक आहे के व्ही टी रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालय बोराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे इथल्या ह्या कॉलेजला तो विद्यार्थी ओपनचा चारशे सत्तेचाळीस म्हणजे गेल्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो चारशे सत्तेचाळीस ओपनचा कट ऑफ होता आणि यानंतर जर आपण बघितलं तर पी एच म्हणजे फिजिकल हँडिकॅप्ड कॅटेगरी जी काही आहे एकतीस एकोणतीस एक याच कॉलेजला रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालय बोराडी शिरपूर तालुका धुळ तालुका आणि जिल्हा धुळे तो फक्त दोनशे पंच्याहत्तर मार्क्सवरती तीन लाख नव्वद हजार तीनशे बत्तीस असा ऑल इंडिया रँक असलेला विद्यार्थी त्या ठिकाणी त्या कॉलेजला तो फिजिकल हँडिकॅप्ड ज्याला आपण म्हणत असतो तो कॉलेजला त्या कॉलेजला तो लागलेला होता आणि यानुसार आता हे जे कॉलेजेस होते ते गव्हर्मेंट आणि गव्हर्मेंट ॲडेड कॉलेजेस होते आपण जर आता प्रायव्हेट कॉलेजचं जर एक्झाम्पल पाहिलं तर त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये आता त्याच पद्धतीने बघूयात एस सी एस टी व्ही जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी ओपन या कॅटेगरीचा जर आपण म्हणजे लोएस्ट कटाप जर पाहिला तर एस सीचा कटाप आपण बघूयात प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये एस सीचा जो कटाप आहे तो तीनशे पस्तीस अशा प्रकारचा आणि ऑल इंडिया रँक होता दोन लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे एकोणतीस आणि ज्या कॉलेजला विद्यार्थी हा एस सीचा दोन तीनशे पस्तीसवरती लागलेला होता ते कॉलेज आहे धनेश्वरी कॉलेज तेहतीस नव्वद अशा क्रमांक आहे धनेश्वरी कॉलेज औरंगाबाद आता एस टीचं उदाहरण बघूयात एस टीचा विद्यार्थी दोनशे पाच मार्कावरती गेल्या वर्षी प्रायवेट कॉलेजला एम बी बी एसला सॉरी बी एम एसला लागलेला ला होता त्याचा ऑल इंडिया रँक होता पाच लाख पंचेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस आणि तो ज्या कॉलेजला लागला होता त्या कॉलेजचा कोड आहे बत्तीस शहाऐंशी एस एम टी एस मेघे आयुर्वेदिक महाविद्यालय भिलेवाडा भंडारा या कॉलेजला लागलेला ला होता शेवटचा एस टीचा विद्यार्थी दोनशे पाच मार्कावरती वीजेन टीचं जर आपण उदाहरण बघितलं तर व्ही एन टीचा जो विद्यार्थी लागलेला होता तो फक्त तीनशे एकोणचाळीस मार्कावरती दोन लाख एकोणऐंशी हजार आठशे चौसष्ट ऑलियंड रँक होता आणि तोसुद्धा या शहाऐंशीच कॉलेजला लागलेला होता श्रीमती एस मेघे भिलेवाडा भंडारा या ठिकाणी या कॉलेजला तो विद्यार्थी लागलेला होता एन टी बीचं आपण पाहिलं तरी एन टी बीचा तीनशे एकोणचाळीसला मार्क्सला लागलेला होता दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे तीस अशा प्रकारच्या त्याचा ऑल इंडिया रँक होता आणि तो विद्यार्थी लागलेला होता तेहतीस एकोणनव्वद ज्या कॉलेजचा कोड आहे साई आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर औरंगाबाद या ठिकाणी तो विद्यार्थी बी ए बी एम एस प्रायव्हेट कॉलेजला लागलेला होता आता जर आपण एन टी सीचं उदाहरण पाहिलं तीनशे चाळीस मार्क्सवरती दोन लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याण्णव अशा प्रकारचा ऑल इंडिया रँक होता आणि तो विद्यार्थी लागलेला होता तीनशे चाळीस मार्क्सवरती एन टी सीचा पूर्णा या ठिकाण पूर्णा जिल्हा परभणी तेहतीस पंचावन्न हा कॉलेजचा कोड आहे त्या कॉलेजला लागलेला होता तीनशे चाळीसवरती एन टी सीचा विद्यार्थी आणि एन टी डीचा विद्यार्थी तीनशे पन्नास मार्कावरती जो ऑल इंडिया रँक दोन लाख एकसष्ट हजार नऊशे चौसष्ट अशा प्रकारचा होता एन टी डीचा विद्यार्थी ज्या कॉलेजचा कोड आहे एकतीस अठ्ठ्याऐंशी मातोश्री एकलहारे कॉलेज एकलहारे नाशिक इथं त्या या कॉलेजला तो एन टी डीचा विद्यार्थी तीनशे पन्नास मार्क्सवरचा प्रायव्हेट कॉलेजला लागलेला होता ओबीसीचं उदाहरण बघूयात आपण ओबीसीला तीनशे चौवेचाळीस मार्क्सवरती दोन लाख एकाहत्तर हजार आठशे एक अशा आजा प्रकारचा ऑल इंडिया रँक होता त्या विद्यार्थ्याचा ज्या कॉलेजला लागला होता त्या कॉलेजचा कोड आहे तेहतीस नव्वद धनेश्वरी आयुर्वेदिक कॉलेज औरंगाबाद आणि त्यानंतर आपण जर उब उदाहरण बघितलं ईडब्ल्यू एसचं तर ईडब्ल्यू एस प्रायव्हेट कॉलेजला कोटा नसतो ओपनचं पाहिलं तर ओपनचा तीनशे एक्केचाळीस मार्क्सचा विद्यार्थी ज्याचा ऑल इंडिया कोड हो ऑल इंडिया रँक होता दोन लाख सहासष्ट हजार सातशे शहाण्णव आणि मातोश्री आयुर्वेदिक कॉलेज एकलहारे नाशिक कोड आहे एकतीस अठ्ठ्याऐंशी या कॉलेजला शेवटचा ओपनचा विद्यार्थी तीनशे एक्केचाळीस मार्क्सवरती लागलेला होता फिजिकल हँडिकॅप सुद्धा प्रायवेट कॉलेजमध्ये त्याच्यासाठी सुद्धा सीट्स ठेवलेल्या नसतात